ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सुळकुडमध्ये लसीकरणाला सुरुवात. अनेक नागरिकांनी घेतला लसीकरणाचा लाभ. प्राथमिक आरोग्य केंद्र कसबा सांगव अंतर्गत उपकेंद्र सुळकुड येथे कोव्हॅक्सिन लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. याचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला. या मोहिमेला सरपंच सुप्रिया भोसले, उपसरपंच शरद धुळगडे, ग्रामसेवक व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांचे सहकार्य उत्तम लाभले. लसीकरणाला लाभार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. सदरचे लसीकरण हे परत शनिवारी 27 रोजी होणार आहे. लाभार्थ्यांचा असाच प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. लसीकरण प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पौर्णिमा शिंदे, डॉक्टर अजित चौगले, डॉक्टर अजित शिंदे, डॉक्टर रश्मिता गंगाई, आरोग्य सहाय्यक एस पी चिखले, आरोग्य सहाय्यक आय बी कोळी, आरोग्य सेविका वाय वाय माने, आरोग्य सेविका श्रीमंती सनगर, आरोग्य सेवक डी एम कांबळे, सर्व आशा सेविका, अंगणवाडी सेविका व शिक्षक यांचे सहकार्य लाभले. रोजी आपण कोविड लसीकरणाचा शुभारंभ केलेला आहे. तरी जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा अशी आम्ही विनंती करत आहोत. 45 ते 60 या वर्ष वयोगटातील सर्व ज्या ज्या व्यक्तींना बीपी शुगर अथवा काही आजार असल्यास त्यांनी सबसेंटर सुखुड येथे 9 ते 5 या कालावधीमध्ये कोविड लसीकरणाचा लाभ घ्यावा. तसेच 60 वर्षावरील सर्व व्यक्तींनी येथे येऊन आपले मोबाईल नंबर्स व आधार कार्ड व पॅन कार्ड किंवा लायसन्स अथवा रेशन कार्ड यापैकी कोणते एक कागदपत्र सोबत आणावे. तसेच येताना पोटभर जेवून यावे. जे काही औषधं चालू असतील ती सर्व औषधं सोबत आणावी व जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती. महानकर न्यूज साठी सुळकुडहून प्रदीप खोत.